शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या जवळपास सर्व शेतकऱ्यांचं तुरीचं पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. आणि या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये ही दोन कामं केल्यास नक्कीच आपल्या तुरीच्या उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं तुरीची शेंगा भरत असताना ही दोन कामे केलीच पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अशी कोणती कामं आहेत की जी प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्यानं केली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉन नक्की दाबा. शेतकरी मित्रांनो, तुरीचं पीक शेंगा भरत असताना तुरीच्या पिकाला पाणी दिल्यास तुरीच्या उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ होते. भरपूर शेतकरी म्हणतात की तुरीचं पीक आता पाणी देण्याची गरज नाही, कारण एवढ्या ओलीवरतीसुद्धा शेंगा भरतात. पण शेतकरी मित्रांनो, जरी ओलावा असेल तरीसुद्धा आपण शेंगा भरत असताना पाणी दिलं तर नक्कीच मित्रांनो दाण्यांची साईज इन्क्रीज होते आणि टपोरे दाणं मिळाल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळतं. त्यामुळे प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्यानं पाण्याची सोय असेल तर नक्कीच तुरीला शेंगा भरत असताना पाणी द्या, जेणेकरून उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ होईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुरीच्या शेंगा भरत असताना तुरीवरती दाणे खाणारी आळी ही खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. तर हिच्या नियंत्रणासाठी एक आपल्याला शेवटची फवारणी घेणं गरजेचं आहे. सोबत आपल्याला दाण्यांची साईज वाढण्यासाठी एक विद्राव्य खतसुद्धा घ्यावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, ही शेवटची फवारणी आपल्याला शेंगा भरत असताना करायची आहे. आणि यामध्ये स्ट्रॉंग अळीनाशक आपल्याला वापरायचं आहे, ते म्हणजे कोराजन. कोराजन आपण प्रतिपंपासाठी 5 ml याप्रमाणे वापरू शकता. आणि सोबत आपल्याला 13045 किंवा 0050 या दोन्हीपैकी एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं जर आपण एक अळीनाशक आणि एक विद्राव्य खत हे शेवटच्या फवारणीमध्ये घेतलं तर नक्कीच शेतकरी मित्रांनो अळीचं पूर्णपणे नियंत्रण होईल आणि आपल्या तुरीच्या दाण्यांची साईज वाढून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुरीच्या शेंगा भरत असताना ही दोन कामं करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ होते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉन नक्की दाबा.